आम्हाला मॅडमने अशी घरं करून दिलेले. आता परत आमच्याकडं काही पैसे नाही आहेत की ह्याला प्लास्टर करायला. आम्ही स्वतः होऊन करायचं आहे, खाली फरशी स्वतः बसवायची आहे, नळ स्वतः घ्यायचा, लाईट स्वतः घ्यायची आहे. हे असं करून दिलं, हे आम्ही बनवले आमच्या पैशांनी. आम्ही पैसे खर्च करून बनवले, मुरी एवढे बनवलेले आहे, त्याला पण काय नाही केलेलं. आम्ही 25,000 रुपये म्हणले, 25,000 रुपये आम्ही कर्ज काढून दिलं, 5,000 रुपये डिपॉझिट भरले आम्ही. आम्हाला म्हणले होते की तुम्हाला अशी घरं करून देणार आम्ही चांगली, आणि नंतर आम्हाला अशी घरं करून दिली. आता ज्याच्याकडे पैसे आहे त्यांनी स्वतःहून बनवून घेतलेले, पण फरशी सुद्धा नाही. हे आम्ही टाकले, हे असलं ह्या काय ग काय खाली, हे असं टाकले आम्ही स्वतःहून. जास्त आम्हाला पैसे बी दिले नाही, कर्जाने करून पण दिलेले नाही आहे. आणि आता मग म्हणते ते हप्ते फेडा. आता हप्ते फेडायचे ठीक आहे, आम्ही हप्ता फेडतो, आम्ही काय नाही म्हणत नाही, पण आमच्या घराचं प्लास्टर बी केलेलं नाही, फरशी बसवलेली नाही, तर आम्ही प्लास्टर पैसे कसे फेडणार. आम्हाला इथल्यापेक्षा वस्तीमध्ये चांगलं होतं. Now, there have been certain things which didn't go too well with the project. For instance, we were working on an extremely tight shoestring budget. We couldn't get in an outside contractor. We couldn't contract the entire project out because no contractor was willing to build these houses for just 80,000 rupees within that budget. So the only thing that we could contract out was the RCC portion of the work, the reinforced concrete work. The frame structure is the only part that was contracted out. बच्चों की पढ़ाई के लिए मैंने ये दुकान चालू किया है. हमारे आदमी को थोड़ा हाथ बिठाने के लिए. मला मन फुलांकडे लक्ष द्यायला भेटतो. म्हणून दुकान उघडलेली आहे मी, नाही तर पहिले धुणे भांड्याचे कामाला जात होते कामगार पुतळ्यात. कायमचं राहायला आवडत होतं. The lessons that we've learned while we were implementing Kamgar Puda project is that in future, at no point were we ever going to get involved in actual construction work because it took up a lot of our time, a lot of our manpower went into coordinating the entire construction on site, and this was really not our core expertise. Our expertise was to give the technical support that was required to get people involved in the process, and as an NGO I think this is the primary responsibility of an NGO, to ensure that all stakeholders are on board, then there's a good facilitation that happens between these stakeholders. जर आम्हाला हे बांधण्यासाठी परवानगी मिळाली तर आम्ही बांधू शकतो, पण त्यासाठी आम्हाला पैसा पाहिजे. मी आनंदी आहे, पण इथं काही सोय नाही आहे, त्याच्यामुळे मला मी जरा नाराज आहे आणि सगळ्या जर सोयी जर झाल्या तर मी इथं राहू इच्छिते. आणि कधीच घर सोडून जाऊ शकत नाही, जर मुलांच्या शाळा वगैरे जर चांगल्या ही व्यवस्थित जवळ ही असल्या तर, आणि त्याच्यामुळं पण मी जाऊ शकत नाही. आणि जर पैसा पाणी जर आला, काही सोयी जर झाल्या नाही, तर मग मी दुसरीकडे घर घेऊन राहू शकते. Also, this becomes very sustainable housing because people start bonding with that house very well. Not only the fact that they have been involved in the process, but also the fact that they've invested in the finishes, something which they like. That goes in, additional way in helping them retain that house even against adversities. And Kamgar Puda is a very good example. 152 families have moved in so far, and not a single family has moved out. माझ्या स्वप्नातलं घर बिल्डिंग आहे. त्याच्या शेजारी मला स्विमिंग पूल पाहिजे, एक कुंडी पाहिजे आणि एक घसरकुंडी. इयत्ता 4th मला माझ्या स्वप्नाच्या घरामध्ये घसरगुंडी, सीसॉ, झोका, तलाव, झाड पाहिजे. माझ्या घरा मी राहते घर, त्याच्यामध्ये झोका, सीसॉ आणि घसरगुंडी पाहिजे.